नमस्ते पालक हो, लहानपण माझे या YouTube चॅनलची शिक्षक दिनाचे औचित्य साधून मुलांच्या कला गुणांना वाव देण्यासाठी भव्य ऑनलाइन स्पर्धा सादरीकरण कोणत्याही भाषेत चालेल। प्रत्येक स्पर्धकाला कलरफुल ऑनलाइन सर्टिफिकेट शिवाय भरपूर बक्षिसे। सहभागासाठी दिलेल्या नंबरवर मेसेज पाठवा। नमस्ते, माझे नाव आहे यशराज मोरगुले। माझ्या गोष्टीचे नाव आहे चिमणीला सापडला मोती। एक दिवशी चिमणी आणि कावळा फिरायला गेले होते। मग कावळ्याला शंखदाणा सापडतो आणि चिमणीला मोती। मग कावळा तो शंखदाणा लगेच खाऊन टाकतो। मग चिमणीची मोती जपून ठेवते आणि बाळाला देते। मग बाळ त्याच्याशी खेळत असते। चिमणी भुरभुर करून तारा पाणी आणण्यासाठी उडून जाते। मग कावळा येतो। कावळा म्हणतो बाळा बाळा मला मोती दे ना। बाळा म्हणतो मी नाही देत। मग कावळा त्याच्या हाताने हिसकून घेतो। मग बाळ रडायला लागते। थोड्या वेळातच चिमणी येते। चिमणी म्हणते काय झालं। बाळ म्हणते माझा मोती कावळ्याने नेला। मग कावळ्या लगी मग चिमणी ती मोती आणायला जाते। मग कावळा म्हणतो मी नाही देत जा। मग चिमणी त्या झाडाकडे जाते। झाड दादा या कावळ्याला पाड ना। झाड दादा म्हणतो मी नाही पाडत जा। मग चिमणी त्या सुताराकडे जाते। सुतार दादा या झाडाला काप ना। सुतार दादा म्हणतो मी नाही कापत जा। मग चिमणी त्या राजाकडे जाते। राजा हे सुताराला शिक्षा कर ना। राजा म्हणतो मी नाही करत जा। मग चिमणी त्या राणीकडे जाते। राणी या राजा रुस ना। राणी म्हणते मी नाही उसत जा। मग चिमणी काय मांजरा उंदराकडे जाते। उंदरा या राणीच्या सणी फाडणार। उंदर म्हणतो मी नाही फाडत जा। मग चिमणी काय मांजराकडे जाते। मांजरा या उंदराला खाणार। मांजरा म्हणते मी नाही खात जा। मग तिने काठीकडे जाते। काठी या मांजराला मारणार। काठी म्हणते चल मारते। मग मांजरा म्हणते नको उंदराला खाते। उंदीर म्हणतो नको ही राणीची साली फाडतो। राणी म्हणते नको राजा रुसते। मग राजा म्हणतो नको करतो। सुतार म्हणतो नको झाड कापतो। झाड म्हणतो नको मी कावळ्याला खाली पाडतो। काय म्हणतो नको मी बाळाला मोठी देतो। मग बाळाला मोठी कावळा देतो। आनंदाने खेळत बसते। मग आपण ह्या गोष्टींना काय शिकलो। तुम्हाला कधी त्रास देऊ नये। धन्यवाद। मोफत स्पर्धेचा लाभ घ्या। मुलांचे व्यक्तिमत्व अष्टपैलू घडवा। सोबतीला बक्षिसे मिळवा।